नमस्कार मित्रांनो, मी अक्षर अस्कर, आपण पाहत आहात शिको शिको यूट्यूब चॅनल। तर आज आपण पाहणार आहोत, आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं यूट्यूब चॅनल कसं बनवायचं, लोगो कसा बनवायचा, तर आता मेन म्हणजे आपण पाहणार आहोत व्हिडिओ कसा बनवायचा। तर व्हिडिओ बनवायला बऱ्याचशा मला मी यूट्यूब चॅनल पाहिले जे आत्ता जॉईन झाले आपल्यासोबत, आणि काहींनी मला पर्सनली त्यांच्या लिंक्ससुद्धा सेंड केल्या। तर त्यांच्या चॅनलवरती त्यांनी चॅनल व्यवस्थितरित्या बनवलं आहे, जसं आपण सांगितलं तशा पद्धतीने बनवलं आहे, पण त्यामध्ये त्यांनी व्हिडिओ जे अपलोड केलेले आहेत तर ते व्हिडिओ त्यांनी दुसऱ्याचे घेऊन त्यावरती अपलोड केलेले आहेत। उदाहरणार्थ टिकटॉकवरचे व्हिडिओ 4-5 व्हिडिओ ॲड करून त्यांनी ते आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत, किंवा दुसऱ्याचं एक व्हॉट्सअपला आलेले किंवा फेसबुकला, असे दुसऱ्याचे व्हिडिओज त्यांनी स्वतःच्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत। तर ही एक मोठी चूक आहे, तर त्या व्हिडिओचा आपल्याला कसलाही फायदा होणार नाही। तर यामध्ये यूट्यूब चॅनलच्या बऱ्याचशा पॉलिश आहेत, त्या आपण हळूहळू जसंजसं व्हिडिओ आपण पुढं यूट्यूब चॅनल ग्रो होत जाईल त्या पद्धतीने आपण समजून सांगणार आहोत। पण त्याआधी आपण एक कॉपीराईटची पॉलिसी ही खूप महत्त्वाची आहे, ही कॉपीराईट पॉलिसी जर आपण तिचं फॉलो जर नाही केलं तर आपलं चॅनल बंद होऊ शकतं। कॉपीराईट म्हणजे खूप मोठा एक इश्यू आहे यूट्यूब चॅनलमध्ये, तर तो आपल्याला करायचा नाही, कारण दुसऱ्याचा व्हिडिओ आपण चोरून आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर पोस्ट केला तर त्याला यूट्यूब चॅनल कॉपीराईट स्ट्राईक देतं, आणि चॅनल 3 स्ट्राईक आल्याच्या नंतर चॅनल आपलं ॲटोमॅटिक सस्पेंड होतं। तर त्यामुळे आपण परत यूट्यूब चॅनल तयार करू शकत नाहीत, आणि आपल्याला फक्त एका माणसाला एकच यूट्यूब चॅनल तयार करता येतं। तर ते कसं आणि पैसे कसे आपल्या कसे मिळत आहेत हे एक आपण आज पाहणार आहोत। तर गुगलचं ॲडसेन्स नावाचं एक ॲडचं सोर्स आहे, ॲड जे आपल्याला यूट्यूबच्या व्हिडिओ बघताना जे ॲड येतात त्या ॲडचे आपल्याला पैसे मिळतात। तर गुगलकडून जे ॲडवर्टायझर आहेत ते ॲड देतात, त्या ॲड तुमच्या यूट्यूब चॅनलला दाखवा, आणि त्यातून आपल्याला 55% आपल्याला यूट्यूब देतं, आणि बाकीचं राहिलेलं 85% हे यूट्यूब स्वतः घेतं। तर अशा पद्धतीने ही पॉलिसी असते। तर ॲड कशा येतात, तर ॲड गुगल थ्रू आपल्याला एक ॲडसेन्स नावाचं हे अकाउंट बनवावं लागतं, आणि त्या ॲडसेन्सला आपलं यूट्यूब चॅनल जॉईंट करावं लागतं, त्यातूनच आपल्याला त्या ॲड आपल्या चॅनलवरती आणि व्हिडिओवरती पाहायला मिळते। तर ते कधी जॉईन करायचं, तर त्यासाठी आपल्याला 4000 घंटे वॉच टाईम एका वर्षामध्ये कम्प्लीट करायचं आहे, आणि 1000 सबस्क्रायबर हे दोन्ही क्रायटेरिया आपल्याला एका वर्षामध्ये 365 दिवसामध्ये आपल्याला कम्प्लीट करायचे। जेव्हा आपण हे पूर्ण कम्प्लीट करू तेव्हाच आपलं यूट्यूब चॅनल हे मॉनिटाईज होतं म्हणजे आपण ॲडसेन्स अकाउंटला जॉईंट करू शकतो, आणि ॲडसेन्स अकाउंटला जॉईंट केल्यानंतर तिथून आपल्याला ॲड आपल्या व्हिडिओवर यायला सुरुवात होतात। तर त्यासाठी हे जॉईंट प्रोसेस करण्यासाठी आपल्याला 4000 घंटे वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबरची गरज आहे। तर त्यासाठी आपल्याला व्हिडिओ अपलोड करावा लागेल, आणि त्यातूनच आपल्याला वॉच टाईम मिळेल आणि सबस्क्रायबर पण मिळतील। तर व्हिडिओ कसा बनवायचा, तर व्हिडिओ आपल्याला स्वतःचा कंटेंट असलेला व्हिडिओ आपल्याला बनवावा लागेल, म्हणजे आपण स्वतःच्या कॅमेऱ्याने शूट केलेलाच व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती पोस्ट करू शकतो, म्हणजे त्याला कोणी कॉपीराईट क्लेम देणार नाही। तर आपण व्हिडिओ बनवताना बऱ्याचशा यूट्यूबरला असं लाज वाटते किंवा वाटतं कसं आपण बनवू शकतो की नाही, अजिबात घाबरू नका। जसं आपल्या जशी आपली लँग्वेज आहे, ज्या आपल्या बोली भाषेत आपण व्हिडिओ बनवा, कॅमेऱ्यासमोर बोलायला थोडी भीती वाटते, तर हळूहळू ही भीती कमी होते। मला हे पहिल्या स्टार्टला तसंच वाटायचं, तर त्यामुळे आपण मेन मी रेकमेंड करेन की स्वतः व्हिडिओ बनवा आणि स्वतः आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करा। दुसऱ्याचा व्हिडिओ बनवू म्हणजे दुसऱ्याचा व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूबर चॅनलवरती टाकू नका, त्यामुळे आपलं चॅनल सस्पेंड होण्याची भीती असते। तर व्हिडिओ आपल्या भाषेत बनवा, जशी भाषा असेल तसं बनवा, कारण लोकांना तुम्ही ज्या पद्धतीने समजून सांगतात त्या पद्धतीनेच लोकांना ते कळालं पाहिजे। समजून अशा पद्धतीने सांगा की आपण ज्या भाषेत सांगतो त्या भाषेत ते लोकांना कळालं पाहिजे, हा एक मेन पॉईंट आहे। तर बरेच दिवस झालं मी ऑफलाईन होतो, त्यामुळे व्हिडिओ बनवता नाही आला। जर आपल्याला काही आणखी शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा, आणि सबस्क्रायबर कसे वाढवायचे तर हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपल्या ग्रुपमध्ये जे आहेत लोक त्यांनाही आपण त्यामध्ये सामील करणार आहोत,
तर सब्सक्रायबर तुम्ही फक्त वॉच टाईम कंप्लीट करायची जिम्मेदारी घ्या, मी तुमचे सब्सक्रायबर वाढवण्याची जिम्मेदारी घेतो, त्यामुळे काही टेन्शन नाही. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सब्सक्रायबर कसे वाढवायचे ते. धन्यवाद.